पुण्यातील भोसरी या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंकुशराव लांडगे नाट्यगृहात करण्यात आलं. त्यांना भेटण्यासाठी नाट्यगृहात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र उद्घाटन पार पडल्यानंतर नागरिकांना न भेटताच मुख्यमंत्र्यांचा ताफा विरुद्ध बाजूने जमावाला चुकवून निघून गेल्यानं रिंगरोडवरील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. शहरामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज या ठिकाणी येणार होते. गेली 2 महिने घरांच्या प्रश्नांवरती या ठिकाणी घर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करतोय. या आंदोलनासाठी हजारो महिला या ठिकाणी एकत्रित आलेल्या असताना पोलीस खात्याच्या सूचनेनुसार आमदार भाजपाच्या आमदाराच्या सूचनेनुसार एका बंदिस्त हॉलमध्ये त्यांनी बसायची विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाबरोबर भेट करून देऊ अशा प्रकारचं अभिवचन आमदारांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आले आणि त्यांनी या ठिकाणी ई उद्घाटन पद्धतीने विविध विकास कामांची उद्घाटन केली. मला वाटतं पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे ई उद्घाटन पद्धतीने विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. हे मुख्यमंत्री राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आणि महानगरपालिकेच्या 2017 निवडणुकीच्या निमित्तानं कायम पारदर्शी कारभार लोकाभिमुख कारभार अशा प्रकारची घोषणा करत होते. यांच्या आजच्या जो ई उद्घाटन पद्धतीला पाहून या ठिकाणी आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतोय. हीच काय यांची लोकाभिमुख कारभाराची पद्धत आणि पारदर्शी कारभार अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सरकार नागरिकांच्या समोर उभा राहतो. आज या ठिकाणी लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी निघून जाण्याचा प्रयत्न केला. केवळ निवेदन घेतलं, कागदाच्या तुकड्याप्रमाणे एक शब्दही ते बोलले नाहीत आणि म्हणून त्याचा राग या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांना आला. अशा स्थितीमध्ये त्यांनी आंदोलन करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती लाठीचार झाला, पोलीस अत्याचार झाला, अन्याय झाला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा, भारतीय जनता पक्षाच्या या कृतीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत.